संपूर्ण जगभरातल्या एकशे सत्तर देशांमध्ये आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य सा साधून देशभरात पंचाहत्तर ऐतिहासिक महत्वपूर्ण स्थळांवर पंचाहत्तर केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत योग प्रात्यक्षिकं सादर केली जात आहेत याशिवाय देशभरात अनेक शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक कॉर्पोरेट तसंच इतर नागरी संस्थांनी योग प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू सिकंदराबाद इथं योग प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया अहमदाबाद मध्ये केवडिया इथं आयोजित योगाभ्यासात सहभागी झाले आहेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कुरुक्षेत्र इथल्या ब्रह्मसरोवर या ठिकाणी योगाभ्यास शिबिरात भाग घेतला तर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मुरैना इथल्या बटेश्वर इथं झालेल्या योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात भाग घेतला केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दिल्लीतल्या पुराना किल्ला इथं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लाल किल्ला इथं तर ता दिल्लीत आयोजित दुसऱ्या कार्यक्रमात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी योग प्रत्यक्षिकात सहभाग घेतला नोएडा स्टेडियम इथं झालेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत राजस्थानातल्या जैसरमल इथं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनौ इथं योगाभ्यासात सहभागी झाले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिमाचल प्रदेशातल्या ऐतिहासिक स्थळ असलेल्या सुजानपूर टिहरा इथं योगाभ्यास शिबिर झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वसुधैव कुटुंबकम या मूलमंत्रानुसार योगाची जननी असलेल्या भारतभूमीतून अखिल विश्वाला जोडण्याचा संदेश दिला जात आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे